नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहत आहे भारत 24 अपडेट न्यूज. भारत 24 अपडेट न्यूजमध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक बातम्या. हातकणंगले तालुक्यातील इंगळी गावाला पुराच्या पाण्याचा विळखा. प्रापंचिक साहित्यासह नागरिकांचे स्थलांतर सुरू. प्रांताधिकाऱ्यांनी पाहणी करून दिले सतर्क राहण्याचे आदेश. कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असताना दिसत आहे. पंचगंगा नदी महापुराच्या दिशेने वाटचाल करत आहे. याचा फटका पंचगंगा नदीकाठच्या गावांना बसत आहे. हातकणंगले तालुक्यातील इंगळी गावालासुद्धा पंचगंगेच्या वाढत्या पाण्याचा फटका बसताना दिसत आहे. शेतीपिके आता पाण्याखाली गेली असून पुराचे पाणी नागरी वस्तीत घुसत आहे. गावातील मोरेमळा हवलदार मळ्यातील घरांमध्ये पुराचे पाणी आल्याने ग्रामस्थांचे स्थलांतर करायला ग्रामपंचायत प्रशासनाने सुरुवात केली आहे. इचलकरंजी प्रांताधिकारी मौसमी चौगले यांनी इंगळी गावातील पूर भागाची पाहणी करून प्रशासकीय अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. तर नागरिकांना प्रशासनाला सहकार्य करत पाणी वाढण्याची वाट न पाहता स्थलांतर व्हावे असा खबरदारीचा सल्ला दिला आहे. नागरिकांच्या प्रापंचिक साहित्यासह जनावरांचंही स्थलांतर करण्यास आता सुरुवात झालेली आहे. इंगळी गावाला पुराच्या पाण्याचा नेहमीच फटका बसत असतो, त्यामुळे कोणतीही जीवितहानी वित्तहानी होऊ नये यासाठी प्रशासन खबरदारी बाळगत आहे. यावेळी मंडल अधिकारी जानकी मिराशे, होपरी पोलीस निरीक्षक NR चौखंडे, हातकणंगले पोलीस निरीक्षक अशोक सायकर, इंगळी गावचे सरपंच दादासो मोरे, उपसरपंच सुमया नायकवडे, ग्रामविकास अधिकारी सुनील हासुरे, पोलीस पाटील नितेश तराळ, सामुदायिक आरोग्य अधिकारी सूरज चौगले, आरोग्य सेवक विकास सोनुले, आरोग्य सेविका सरिता माने, तलाटी सत्तार गौंडी जितेंद्र ऐतवडे, ग्रामपंचायत सदस्य उमेश मगदुम, जब्बार नायकवडे, गणेश नाईक, लखन जमादार, सूरज बुकटे, सागर उपादे, जहांगीर जमादार आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित. नदीची पाण्याची पातळी वाढत आहे. नदीकडच्या गावासनी सुरक्षितेसाठी आमच्या ग्रामपंचायत प्रशासन परत महसूल विभागाचे अधिकारी सगळे येऊन आम्ही सगळ्या लोकांनी स्थलांतरित करण्यासाठी आम्ही मार्गदर्शन केलं आहे. एक दोन कुटुंब आता सध्या तरी स्थलांतरित झाले आहेत, तर प्रशासनाला सहकार्य करून सर्व कुटुंबांनी सहकार्य करा. अजून गावात पाणी आणि गावात आता अद्याप पाणी गावात अजून काही नाही, तरी नदीकडच्या गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी ग्रामपंचायतर्फे आव्हान आणि प्रशासनातर्फे आम्ही आवाहन करीत आहोत.